हेलो स्टूडेंट, टुडे वी लर्न प्रॉब्लम सेट 30। इन द टेबल बिलो राइट द नेम्स ऑफ द पॉइंट्स इन द इंटीरियर एंड एक्सटीरियर ऑफ द सर्कल एंड दोज ऑन द सर्कल। काय म्हटलेले या ठिकाणी की या ठिकाणी या टेबलमध्ये डायग्राम दाखवलेली आहे सर्कलची, त्या सर्कलच्या इंटीरियर पॉइंट्स कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत, एक्सटीरियर पॉइंट्स आणि ऑफ द सर्कल आणि त्या सर्कलवर जे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधून या टेबलमध्ये लिहायचे आहेत। मग सुरुवातीला लक्षात घ्या, इंटीरियर म्हणजे काय तर अंतर्भाग या सर्कलच्या आतले पॉइंट्स, एक्सटीरियर म्हणजेच बाह्य भाग या सर्कलच्या बाहेर असणारे पॉइंट्स आणि पॉइंट्स ऑन द सर्कल म्हणजे ही जी सर्कलची या ठिकाणी तुम्हाला लाईन दिसते या लाईनवरचे पॉइंट्स। मग आता फर्स्ट ही डायग्राम बघा, ही सर्कल बघा आणि आपल्याला लिहायचं आहे आता पॉइंट्स इन द इंटीरियर ऑफ द सर्कल। जे काही पॉइंट्स या इंटीरियर पार्टमध्ये आहे या सर्कलच्या ते पॉइंट्सची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची। तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पॉइंट वाय, आर, पॉइंट टी आणि पॉइंट एक्स। हे एवढेच फक्त फोर पॉइंट्स या ठिकाणी इंटेरियर पॉइंट आहेत। त्याच्यानंतर एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल, एक्सटेरियर म्हणजे फक्त बाहेरच्या भागातले। आता या ठिकाणी नीट लक्ष द्यायचं आहे कारण हे जे बाहेर पॉइंट दिसत आहेत आपल्याला एक्सटेरियर पार्ट्समध्ये, तर या ठिकाणी हा पी जो आहे हा एक्सटेरियर पार्टवरचा पॉइंट नाहीये, तर तो सर्कलवरचा पॉइंट आहे। मग त्याच्यानंतर एन सुद्धा हा या सर्कलवरचाच पॉइंट आहे, ऑन द सर्कल। तो जरी आपल्याला या ठिकाणी एक्सटेरियर जे लेटर आहे त्याचं एक्सटेरियर दिसत आहे, परंतु नीट जर बघितलं तर तो ऑन द सर्कल आहे पी आणि एन। मग बाकीचे जे आहेत उरलेले 1, 2 आणि 3 हे एक्सटेरियर पॉइंट्स आहेत। कोणकोणते आहेत मग एक्सटेरियर पॉइंट? डब्ल्यू, एम एंड झेड, दीज थ्री पॉइंट्स आर एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल। आणि शेवटचं आहे पॉइंट्स ऑन द सर्कल, म्हणजे या जी सर्कलची लाईन आहे त्याला आपण सर्कमफरन्स म्हणतो। या सर्कमफरन्सवर जे असणारे पॉइंट्स आहेत पी एंड एन, हे टू पॉइंट्स ऑन द सर्कल आहेत। अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट 30 आपण कम्प्लीट करायचा आहे। Now we learn about the circumference of a circle. Circumference of circle म्हणजेच आपण त्याला परिघ असं म्हणतो। आता या ठिकाणी ही बँगल आहे, या बँगलचं हे सर्कमफरन्स आहे म्हणजे त्या सर्कलचं आउटर एज। हे सर्कमफरन्स जर आपल्याला मेजर करायचं असेल, मोजायचं असेल, तर कशा पद्धतीने मेजर करता येईल? कारण आपल्याकडे जी काही स्केल आहे ते स्केल तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लावू शकत नाही, है ना। मग त्यावर एक उपाय आपल्याला करता येतो, कुठलाही एक थ्रेड घ्या, एक स्ट्रिंग घ्या आणि ती अशा पद्धतीने तुम्ही या बँगलच्या आउटर एजला जर फिक्स केली, बघा इथपर्यंत, है ना, आणि नंतर हा थ्रेड तुम्ही आपल्या स्केलवर मेजर करू शकतात, झिरोची लाईन अप टू 15 सेंटीमीटर। म्हणजे या ठिकाणी हे जे बँगल आहे या बँगलचं सर्कमफरन्स 15 सेंटीमीटर आहे। त्याचबरोबर माझ्याकडे कॅप ऑफ बॉटल आहे, एका बॉटलची कॅप आहे, झाकण आहे, त्याचं सर्कमफरन्स जर आपल्याला मेजर करायचं असेल तर बघा अशा पद्धतीने हा थ्रेड फिक्स करायचा आहे आणि असा राऊंड शेपमध्ये फिरवायचा, बघा इथपर्यंत। मग हे जे डिस्टन्स आहे हे स्केलवर तुम्ही मेजर करू शकतात, बघा 12 सेंटीमीटर। 12 सेंटीमीटर म्हणजे ही जी कॅप आहे याचं सर्कमफरन्स 12 सेंटीमीटर आलेलं आहे।
अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही ही स्मॉलर टीन आहे याचं सुद्धा तुम्ही सरकमफरन्स या ठिकाणी मेजर करू शकता याच पद्धतीने, है ना, आपल्या स्केलवर झिरोची लाईन, झिरोच्या लाईनपासून तर अप टू द 13 सेंटीमीटर, म्हणजे या छोट्याशा डब्बीचं सरकमफरन्स आलेलं आहे 13 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 15 सेंटीमीटर. अशा पद्धतीने या थ्रेडचा यूज करून आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं सरकमफरन्स हे मेजर करू शकतात.